भारत देशाचा 73वा प्रजासत्ताक दिन देशभरासह सुधागड तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सुधागड पाली तहसील कार्यालय येथे तहसीलदार दिलीप रांडावर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी पाली पोलिसांनी व समस्त सुधागडवासियांनी सूर मधुर स्वरात राष्ट्रगीत सादर करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली। त्यानंतर सर्व उपस्थितांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले। त्याचबरोबर ओमसाई डान्स अकॅडमी यांनी देशभक्तीपर नृत्य कलाविष्कारांचे सादरीकरण करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली। यावेळी उपजिल्हाधिकारी अरुण उंडे, सुधागड पाली तहसीलदार दिलीप रायंडावर, सभापती रमेश सुतार, पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे, गट विकास अधिकारी विजय यादव, नायब तहसीलदार वैशाली काकडे, दत्तात्रय कोष्टी आदींसह नवनिर्वाचित पाली नगरपंचायतीचे नगरसेवक, नगरसेविका, सर्वपक्षीय मंडळी तसेच विद्यार्थी व समस्त पालिकर उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका।